राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणजे धन्वंतरी जयंती. धन्वंतरी जयंती म्हणजे धनत्रयोदशी. त्या दिवशी धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम म्हणजेच राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून आपल्या देशभर उत्साहाने साजरा केला जातो. आता यावर्षी दरवर्षी आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरा करतो. त्या ठिकाणी वैद्यराज विज्ञान, आयुर्वेद विज्ञान मंडळ अशा अनेक संस्था त्यामध्ये सहभागी होत असतात. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असतो. या कार्यक्रमामध्ये आपण धन्वंतरीचं पूजन करतो. त्याच्यानंतर एका ज्येष्ठ वैद्याचं त्या ठिकाणी व्याख्यान असतं. त्या व्याख्यानामध्ये आयुर्वेदातल्या बऱ्याच गोष्टींचे अनुभव, बऱ्याच गोष्टींची माहिती ही जनसामान्यांना देण्यात येते. त्या ठिकाणी बरेच वैद्य देखील उपस्थित असतात, त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास आपल्याला ऐकण्यासारखा असतो. आता धन्वंतरी जयंतीचं पूजन त्याच दिवशी का केलं जातं? तर त्या दिवशी धन्वंतरीचा जन्म झाला. आपल्याला माहितीच आहे की समुद्र मंथनामधून जी काही 14 रत्न निघाली त्यात धन्वंतरी नावाचं एक रत्न होतं. तर त्या धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन आयुर्वेदाचा त्याचं उतरण झालं आणि त्याच्यानंतर आयुर्वेदाचा प्रचंड उदय आपल्या पृथ्वी तलावर झाला. त्यामुळे त्याच दिवसाला त्यात फार महत्व आहे आणि त्याचा आपण राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून आपल्या भारत सरकार देखील तर्फे आपण तो साजरा करतो. या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम धन्वंतरीचं पूजन होईल आणि त्यानंतर यावेळेचे 29 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी 5 ते 7 या वेळात मादाम कामा सभागृहामध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते असतील 75 वर्ष वयाचे ज्येष्ठ वैद्य वैद्य अरुण पाटील, ज्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये स्त्रियोप्रसूतीतंत्र तज्ज्ञ म्हणून कार्य केलं आणि आयुर्वेदाचे जे काही त्यांचे चिकित्सेतील अनुभव असतील ते लोकांना त्यासमोर सांगणार आहे. त्याचबरोबर प्रमुख वक्त्यांच्या नंतर अध्यक्षीय भाषण म्हणून त्या ठिकाणी CCRAS हे सेंट्रल कौन्सिल ऑफ रिसर्च इन आयुर्वेदचे इथले असिस्टंट डायरेक्टर गोविंद रेड्डी येणार आहे आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंतचे रिसर्च जे काही झालेले आहेत त्याच्याबद्दलची माहिती ह्या लोकांना तिथे उपस्थित असलेल्या देणार आहे. आणि बऱ्याच ठिकाणी लोकांचा असा गोंधळ होतो की आयुर्वेदामध्ये रिसर्च आहे का, पण ती माहिती आता आपल्याला इथे चौकशीमध्ये मिळू शकेल.